अनिल अवचट यांचे स्नेही आणि मुक्तांगणचे अध्यक्ष डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनीही आज आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानं आम्हाला सगळ्यांना जे दिलं, आपल्या सगळ्यांना जे दिलं, त्याच्या लिखाणातून, त्याच्या काष्ठशिल्पांमधून, त्याच्या ओरेगामीमधून, त्याच्या चित्रांमधून, त्यातला निखळ स्नेहभाव हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. फेब्रुवारीच्या 6 तारखेला डॉक्टर अनिता उचट यांच्या स्मृतीसाठी आपण जो संघर्ष सन्मान पुरस्कार देतो त्याचं यंदाचं 24वं वर्ष असणार आहे. आणि यावर्षी पहिल्यांदाच असं असेल की बाबा या समारंभाला हजर नसेल, त्याचा इलाज नाही, पण पुढच्या वर्षी संघर्ष सन्मानचं 25वं वर्ष असेल त्यावर्षीपासून आम्ही मुक्तांगण मित्रतर्फे डॉक्टर अनिल अवचट यांच्या स्मृतीसाठी सृजन सन्मान पुरस्कार देण्याचं नक्की केलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.